पुढची बातमी ओबीसी संघटनांची नागपुरात बैठक होणार या बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावरती चर्चा केली जाईल या बैठकीला काँग्रेसचे नेते वडेट्टीवार हजर राहतील राज्यात मराठा आणि ओबीसींचा मुद्दा पेटलेला असताना आज भाजपनं ओबीसी मोर्चाची महत्वाची बैठक बोलावली आणि या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार विनोद तावडे तसंच भाजपचे इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत मुंबईमध्ये नाना पटोले ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार असून ते देखील ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर ओबीसी संघटनांची नागपुरात बैठक होणारे या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा केली जाईल मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुद्धा विरोध आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत जर जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम आहे आणि सरकारने त्यांना आश्वस्त केलं आहे पुढच्या दहा दिवसामध्ये सरकार काय निर्णय घेणार आहे आणि अशा स्थितीमध्ये ओ बी सी समाजाची आणि ओ बी सीच्या संघटनांची भूमिका काय यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामुळं ह्या ही बैठक सामाजिक संघटनांची बैठक आहे ही राजकीय संघटनांची बैठक नाही एकीकडे सरकार ओबीसीच्या लोकांना चर्चेसाठी बोलवतं तीन दिवसामध्ये मिनिट्स फायनल करू लोकांच्या पुढे आणू असं सांगतं परंतु महिनाभर लोटूनही ओबीसीचे बैठकीचे मिनिट्स बाहेर येत नाहीत मिनिट्स तयार होत नाहीत म्हणजेच ओबीसीच्या संदर्भात सरकारची भूमिका नेमकी काय आहे यावरही चर्चा या बैठकीत करावं आणि दुसरी गोष्ट जरांगे पाटलांच्या सभेनंतर त्यांनी जे भूमिका विषय केली त्यावर ही चर्चा व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि एक वेगळी बातमी